नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो उज्जैनला ओंकारेश्वर आणि महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला. तर आता आमची ट्रेन आहे मुंबई सेंट्रलवरून 8:50 ट्रेन आहे आणि आम्ही ऑलमोस्ट सकाळी 7:30 पोहोचणार आहेत. आणि आम्ही म्हणजे ऑप्शन्स बघितलेले, फ्लाईट ऑप्शन्स बघितलं होतं, ट्रेन होतं आणि आमच्याकडे रोडवेज पण होतं. जी बस आय थिंक 1700 रुपये काहीतरी घेत होती, आमची आत्ताची ट्रेन आहे ती काहीतरी 2200 रुपये काहीतरी घेते आणि फ्लाईट होती ती 4000 होती. बट आम्ही ट्रेन सिलेक्ट मोस्टली यासाठी केली का आम्ही डायरेक्ट उज्जैनला पोचू, नाहीतर जर तुम्ही बस कराल या तुम्ही फ्लाईटने जाल तर तुम्हाला इंदोरला जावं लागेल आणि इंदोरवरून तुम्हाला परत उज्जैनला यावं लागेल. तर तो खर्च आणि तो टाईम तुमचा तेवढा वेस्ट होतो. सो त्यामुळे आम्ही ट्रेन सिलेक्ट केली आहे. आज रात्री झोपू, उद्या सकाळपर्यंत मस्तपैकी पोचू, तर पुढे भेटूया. चला, ही आमची ट्रेन आहे अवंतिका एक्सप्रेस आणि आपण 2 टायरमध्ये गेलो आहेत. A3 मध्ये आपले सीट्स आहेत. सध्या कॉफी प्यायला बाहेर होतो आम्ही. तुम्हाला एकदा सीट्स पण दाखवतो आमची कसे आहेत आणि काय आहे. हे 4 सीट भेटले आणि पुढच्या आहेत वरच्या 3 भेटले आहेत. गुड मॉर्निंग गाईस, आता आम्ही आलो आहे उज्जैन नगरीमध्ये. सकाळी व्लॉग करायला नाही भेटलं पण आम्ही आलो, स्टेशनवरती उतरलो आणि शेअर ऑटो केली. शेअर ऑटोचे किती 20 रुपये पर पर्सन झाले आणि आम्ही निघालो हॉटेल बघायला. आम्ही पहिले आधी प्री बुक केले नव्हते हॉटेल्स वगैरे, मग आता आम्ही हॉटेल वगैरे बघितले, चेकिंग केले, हॉटेल जलसा करून आहे. हॉटेल बघितले आम्हाला 2 रूममध्ये होऊन झालं. 2 रूममध्ये आमचे 8000 झाले, 4000 पर रूम. आणि आता आम्ही निघालो आहे मार्केटमध्ये नाश्ता वगैरे करायसाठी. आता तुम्हाला आवाज येतो की नाही माहिती नाही, बाकी खूप हॉर्न वगैरे चालू आहे, माईक वगैरे तर आहे पण बघूया कसं रेकॉर्ड होतं. आता नाश्ता करायसाठी आम्ही हॉटेल वगैरे शोधतोय. पोहे जे आपल्याकडे भेटतात तसे नाही आहेत, थोडेसे वेगळे, थोडेसे काय बोलतात त्याला कोकम, कोकम टेस्ट कशी आहे का, थोडी वेगळीच टेस्ट आहे थोडीशी. ठीक आहे, यांची स्पेशालिटी कडून आपण ट्राय करतो. ठीक वाटत. महाकालचं दर्शन घ्यायला आलो. याच्या पहिले एक गणपती बाप्पाचं मंदिर होतं, महागणपती करून एक मोठा गणपती बाप्पा होता, तिकडे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही महाकालचं दर्शन घ्यायला आलो. हा बघा, इथून जायला एंट्री आहे. आता आम्ही जस्ट मंदिरामधून दर्शन करून बाहेर निघालोय आणि थोडासा ग्लान्स आम्ही शूट केलाय, तर तो तुम्ही बघू शकता. आणि हा बाहेरचा मंदिराचा कॉरिडोर आहे. आता आम्ही भैरवनाथच्या दर्शनाला चाललोय. त्याबरोबर अजून 3 या 4 मंदिर आहेत. एक रिक्षावाला भेटला होता, काहीतरी 2 गाड्यांचे 1300 रुपये घेत होता, तर मागेच लागलेला तर बाबा. चला, तर मग दसवण दर्शनाला जायचं होतं, मग त्याच्याबरोबरच जातो आहे आम्ही. 5 टोटल मंदिर आहे, त्याबरोबर काल भैरवचा मंदिर आहे जो मेन. जर तुम्ही उज्जैनला आला तर एक महाकाल आणि एक काल भैरव हे 2 मंदिर नक्की करा. तर आम्ही त्यासाठी चाललो आहे, तर बाकीचं पुढे दाखवतो. प्लॅनमध्ये चेंज झाला आहे, पहिले आम्ही फिरायला जाणार होतो पण आता जेवायला आलो आहे, कारण इकडे फेमस आहे. परत आम्हाला या रूटला लागणार नाही, त्यामुळे आम्ही
पहिले जेवायला आलो. हे रिक्षावाले बोलले की इकडे हे फेमस आहे, इकडे थाई सिस्टम सारखं आहे. तर मग पहिले जेवून घेऊ, त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला लागू. हे आपलं जेवायला आम्ही जात होतो आता काल भैरवच्या इकडे, पण ड्रायव्हर बोललात पुढे मग जेवण आता एवढा खास नाही भेटणार. मग इकडे आता सध्या आत आहे आपण सिटीमध्ये, तर चांगला भेटेल. सगळे बसलो आहे जेवायला. ही थाली सिस्टम आहे, अनलिमिटेड आहे, आणि एक थाली 190 रुपीजची आहे. आता खाऊन पिऊन आम्हाला निघणार आता पुढे. तुम्हाला उज्जैनची फेमस बाफला थाली कशी वाटली? छान होती. काय काय आयटम होते त्याच्यात? बाफला म्हणून त्यांचं काय आहे, त्याच्यावर कढी, दाळ, चटणी, लिंबू वगैरे पिळून खायचं असते. कढी होती, लाडू आहेत रव्याचे खूप सुंदर होते, चपाती, राईस, मटर पनीरची सब्जी छान होती. थँक्यू. तुम्हाला असं वाटला थाली टेस्ट कशी होती आणि लाडू कसा होता त्यातला स्वीटमध्ये? तुम्हाला कसा वाटला? लग्नात लोक ठरत नाही, तुम्ही पण आता जेवताना पण आम्हाला जेवण मस्त होतं एकदम. लाडू वगैरे चांगले होते आणि बाफला पहिल्यांदा खाल्ला, बाकातच राहिला एकदम मस्त. आता आम्ही आलो आहे महर्षी संदीपनीच्या आश्रमला. इकडे श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामानी एक साथ विद्या घेतलेली ही ती जागा आहे माझ्या मागे. आत पुस्तक वगैरे ठेवलं, त्यांचे मूर्ती वगैरे आहेत, दर्शन भेटतो. आणि आता इकडून पुढे गेलो आपण, तर इकडे 14 डिसिप्लिन्स ऑफ नॉलेज लर्न बाय श्रीकृष्ण पण आहे. कुठे जाऊन आले? त्या मंदिरात. आता इकडे बघू आपण काय आहे. इकडून एंट्री आहे, तर आता तिकडे पहिलेच गेलं आहे. विद्या घेतो वाटतं तो पण. 14 डिसिप्लिन्स ऑफ नॉलेज. पप्पा पण वाचत आहेत तिकडे, बघू. हे आपण आता इथे आलो आहे. इथे आपल्याला दिसतील 14 डिसिप्लिन्स जे श्रीकृष्णांनी शिकलेले. पुराण आहे, लॉजिक आहे, थिओलॉजी, निरुक्त, ॲस्ट्रॉनॉमी, व्याकरण, ग्रामर, दंतशास्त्र, टीचिंग्स, आयुर्वेदा, संगीत प्रदान, यज्ञ प्रदान, असे टीचिंग्स श्रीकृष्णांनी घेतलेले. आणि हे एका जागेवरती सगळं बनवलं आहे, खूप सुंदर आहे. आता आम्ही आलो कालभैरव मंदिरामध्ये. जसं वैष्णोदेवीला आपण जातो आणि वैष्णोदेवीचं दर्शन आपलं पूर्ण करायचं असेल तर आपल्याला भैरवनाथच्या मंदिरामध्ये जावं लागतं, तसंच उज्जैनचा महाकालचं दर्शन जर पूर्ण मानायचं असेल तर मग कालभैरवला इकडे यावं लागतं. आणि इथे खूप गर्दी आहे. तर चला आपण जाऊ दर्शनाला. आज शूटिंग करायला चान्स भेटला तर पुढे दाखवतो. आमचं सगळं दर्शन मिर्शन झालं करून आणि आता आम्ही फक्त संध्याकाळी मार्केट फिरायला आलो आहे आणि हा कॉरिडॉर फिरायला आलो आहे. कॉरिडॉरची संध्याकाळी लाईटिंग असते 9 वाजेपर्यंत, तर ते सगळं बघायला आलो आहे. जय महाकाल. आम्ही आलतो आता कॉरिडॉर बघायला. मी आत्ता आलो आहे, थोडंसं बघितलं आहे. आणि इकडे बघू शकता आपण वरती भिंतींवरती शंकराचे लाईफ स्टोरीज आहेत, ते सगळे स्कल्पचर केलेत त्यावी.
आणि हा कॉरिडॉर आहे ना रुद्रसागर रिव्हरच्या अराऊंड बनलेला आहे आणि 200 आयडल्स आहेत शंकराचे आणि एकदम चांगल्या प्रकाराने मस्त खूबसूरत प्रकाराने ते प्रस्तुत केले आहेत आपल्याला. तुम्हाला सिनेमॅटिक्समध्ये पण दिसेल आणि इकडे आणि फोटोज पण खूप चांगले येतात ते पण आम्ही पाहिजे टाकू आणि थोडे सिनेमॅटिक्स पण टाकू. काय बोलतो? आणि जेव्हा उज्जैनला तुम्ही सकाळी दर्शन घ्याल पण रात्री तुम्ही कॉरिडॉर बघायला या, कारण का हे सकाळी लाइटिंग हे सगळे तर नसणार पण रात्री याचा देखावा मस्त चांगला वेगळा असतो, तर तो पण एक्सपिरियन्स करण्यासाठी जरूरी आहे. हा आणि वाट 9:30 पर्यंत वाटतं यांचा शो असतो. शो नसतो म्हणजे वॉटर वगैरे चालू असतं, लाईट्स वगैरे चालू असतात, मग ते तुम्ही जरूर बघायला या. नंतर मग थोड्या म्हणतो साईडचे कॉरिडॉरचे लाईट्स राहतात आणि पाणीचे जे वॉटर लाईट्स वगैरे असतात ते सगळे बंद होऊन जातात. ऑलमोस्ट हे 6 वाजता चालू होतं आणि 9:30 पर्यंत हे सगळे लाईट्स ऑफ होऊन जातात. मग ट्राय करा तुम्ही जरा लवकर या, फोटो पण खूप छान येतात इथे. हा आता वाजल्यात 10 आणि 10 वाजल्यावरती सगळे लाईटिंग सगळे बंद करायला घेतल्यात. तर आम्ही ऑलमोस्ट किती 8 आलो होतो इकडे, 8 आलो होतो, 2 तास मस्त फिरलो. व्ही आरचं ते शो होता ते पण बघितलं आणि आता चाललो आहे घरी, कारण का मम्मी पप्पा आमचे सगळे पुढे निघाल्यात. आम्ही तिघंच फक्त फोटोशूट्स आणि थोडं सिनेमॅटिक्स घेतो त्यामुळे मागे राहिलो आहे. तर आता पटापट जावं लागेल, कारण का जेवण पण करायचं, नंतर भस्म आरतीला पण जायचं. तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, अगर तुमचं काही टाइम रिस्ट्रिक्शन असेल या तुम्हाला भस्म आरती अटेंड करायला नाही जमली काही रिझन्सच्यामुळे, मग तुम्ही व्ही आरच्या थ्रू पण भस्म आरती अटेंड करू शकता तिकडे. हे सगळे व्ही आरवरती भस्म आरतीचा एक्सपिरियन्स घेत आहेत. 150 रुपीजमध्ये भस्म आरतीचा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. माझ्या मते हा एक्सपिरियन्स बेस्ट आहे, पूर्ण तुम्हाला 360 व्ह्यू येतो आणि असं वाटतं की रिअली तुम्ही तिथे आहात. आता वाजल्या सकाळचे 6 आणि 6 वाजता भस्म आरती संपलेली आहे आणि तुम्ही बघितली असेल भस्म आरती. तर पुढे आता आपण जातो ओंकारेश्वरला, तर तो बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय. 10 वाजले 10 वाजले माईक कुठे जायला माईक दे.